नमस्कार, मी अमृता नमस्ते ओकडमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज एक छोटीशी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे ओव्याच्या पानांची भजी कशी करायची याची रेसिपी आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण आता ओव्याची पानं काढणार आहोत. जसजसं आपल्याला कोकणात वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतील, त्या झाडांवर येणारी फळं असतील, पानं असतील, त्यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज तयार करतच असतो. परंतु आजची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे ओवा, आणि ओव्याचं झाड आपण कुठेही लावू शकतो. म्हणजे अगदी आपल्याकडे छोटीशी कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये सुद्धा आपण हे ओव्याचं झाड लावू शकतो. आणि त्यापासून मिळणारी जी पानं आहेत तर त्या पानांपासून भजी कशी करायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. अगदी छोटीशी रेसिपी आहे परंतु खूप छान अशी रेसिपी आहे, तर त्या रेसिपीला आता आपण सुरुवात करू. तर आत्ता इथे तुम्ही बघू शकता की आपली ओव्याची पानं काढून झालेली आहेत, आणि ह्या ओव्यापासून आपण त्याचे भजी तयार करणार आहोत. ओवा हा फार गुणकारी आहे, म्हणजे आरोग्यासाठी जास्त चांगला एक मसाल्याचा पदार्थ म्हणून आपण हा वापरतो, आणि आरोग्यदायी आणि आरोग्यास हितकारक अशा या ओव्याच्या पानांची भजी देखील आपण करू शकतो. तर त्या रेसिपीसाठी पानं तर काढून झालेले आहेत, तर सगळ्यात आधी आपण ही पानं धुवून घेणार आहोत. तर इथे आता आपण ही पानं धुवून घेतोय. त्यासाठी तुम्ही बघू शकता की हे ओव्याचं पान आहे, हे इतर पानांपेक्षा थोडं जाड आहे, आणि पानाच्या बाजूने तुम्ही त्याला छान अशी नक्षी इथे दिसू शकते आपल्याला. आणि ह्या ओव्याला आपला जो सुका ओवा आपण वापरतो त्याला जसा सुगंध असतो तसाच सुगंध या पानांना सुद्धा आहे, आणि तो आत्ता इथे मी त्याचा जो वास आहे तो घेते. तर अशी ही ओव्याच्या पानांची भजी आहे ती छानच होणार आहेत, नेहमीसारखी रेसिपी असणार आहे. पानं धुवून घेत असताना आपण या पाण्यामध्ये मीठ टाकलं तरी चालणार आहे, जेणेकरून पानं स्वच्छ धुतली जातील. आणि इथे तुम्ही बघू शकता की हे एक पान जे आहे ते मागच्या बाजूने खराब आहे, तर आपण ते काढून टाकलेलं आहे, कारण पानाच्या मागे छोटी छोटी कोळिष्टकं वगैरे असण्याची शक्यता असते. तर प्रत्येक पान आपण इथे धुवून घेणार आहोत व्यवस्थित. तर आत्ता इथे आपली पानं धुवून झालेली आहेत स्वच्छ, आणि आत्ता आपण भजीसाठी लागणारं जे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत. तर आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य म्हणजे आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं, त्यानंतर आपण डाळीचं पीठ म्हणजे जे बेसन पीठ आहे ते वापरणार आहोत, तिखट, मीठ, थोडीशी हळद आणि खाण्याचा जो सोडा आपण वापरतो, तर ते छान भजी जे आहेत ते फुलावेत यासाठी आपण सोडा वापरणार आहोत. तर इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलंच आहे आणि त्यात आपण थोडं बेसन पीठ घेणार आहोत. पानं जितकी असतील त्यानुसार आपण इथे साधारण दीड भा म्हणजे तो जो चमचा आहे ते दीड चमचा मी बेसन पीठ घेतलं आणि पाव चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद, त्यानंतर तिखट आपण अर्धा चमचा घेतोय, चवीनुसार मीठ. आता इथे एवढं पीठ आहे तर मी मीठ पण अर्धा चमचा घेतलेला आहे, आणि हे सगळं मिश्रण आपण आता भिजवून घेणार आहोत. पीठ आपण हे भिजवत असताना एकदम पातळ पण करणार नाही आहोत किंवा एकदम घट्ट पण भिजवणार नाही आहोत, थोडं मध्यम अशा पद्धतीचं आपण हे पीठ भिजवणार आहे, जेणेकरून आपल्याला ते पान या पीठामध्ये बुडवून तळण्यासाठी तेलात सोडता येईल अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घेणार आहोत. आणि पीठ भिजवत असताना आपण थोडासा सोडा यात टाकून घेऊया. तर इथे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचं आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. अतिशय सोपी अशी रेसिपी आहे, म्हणजे ओव्याच्या पानांचा वेगळा सुगंध आणि ओव्याच्या पानांची वेगळी टेस्ट या भजीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. ओव्याचं झाड जे आहे ते आपण आपल्या घराजवळ जागा नसेल तरी आपण कुंडीत लावू शकतो, आणि कुंडीतही ते रोप छान वाढतं आणि त्यावरची पानं आपल्याला सहज उपलब्ध होतात.
तर इथे आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यात आपण भजीसाठी तेल टाकून घेतोय। तर आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आपण अशा पद्धतीने हे जे पान आहे ते या पिठामध्ये असं घोळवून घेणार आहोत, म्हणजे पीठ सगळीकडून लागेल अशा पद्धतीने आपण ते पान घेऊन मग तेलात सोडणार आहोत। अशा पद्धतीने आपण ही जी सगळी पानं आहेत ती तळून घेणार आहोत आणि आपले ओव्याची भाजी तयार होतील लगेचच। आपण जो सुका ओवा वापरतो तसाच अगदी स्मेल या पानांना आहे, खूप सुंदर असा स्मेल आहे या पानांचा। भजी आता आपण पाहिले तर थोडेफार आपल्याला बटाटा भजींसारखे दिसतील बाहेरून, परंतु हे आहेत मात्र ओव्याचे भजी। तर हे छान तळून घेणार आहोत आता आपण, याचा रंग बदलतोय तुम्ही इथे बघू शकता आणि तळताना त्याला वास सुद्धा छान येतोय, म्हणजे डाळीचं पीठ आणि ओव्याचा सुगंध मिक्स झाल्यानंतर एक छान असा सुगंध इथे मला अनुभवायला मिळतोय आणि हे भजी छान असे फुलून आलेले आहेत। आणि अशाच पद्धतीने आपण ह्या सगळ्या पानांचे भजी करून घेणार आहोत। म्हणजे छोटीशी रेसिपी आहे पण आपली हेल्दी रेसिपी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की आपण जे भजी करतोय तर त्याचा रंग तांबूस झालेला आहे आणि हे भजी छान शेकले असणार आहेत। तर आपण ते आता काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पानांची भजी आपण करून घेणार आहोत। कुठे तेलही दिसत नाही आहे म्हणजे हे भजी नक्कीच पौष्टिक आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे आपल्याला। तर आजची आपली जी रेसिपी आहे ती म्हणजे ओव्याच्या पानांचे भजी आणि ते भजी इथे आपले तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता छान फुलून आलेले आहेत आणि सोड्याचा वापर केल्यामुळे हे भजी खूप सुंदर दिसत आहेत। तर आता मी तुम्हाला टेस्ट घेऊन सांगणार आहे की ही भजी कशी झालेली आहे। ओव्याची पानं आणि बेसन पीठ हे मिळून आल्यामुळे भजी एकदम सुंदर झालेली आहे, अप्रतिम झालेली आहे। ही आजची जी रेसिपी आहे ती नक्की करून बघा। ओवा जसं आपल्याला आरोग्याला हितकारक आहे तर या ओव्याच्या पानांचा सुद्धा आपल्या आरोग्याला तसाच उपयोग आहे। तर ही भजी करायला काहीच हरकत नाही आहे। आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।